गुड मॉर्निंग स्टूडेंट, पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण नदीताई ही कविता अभ्यासलेली आहे आणि त्याचा स्वाध्याय सुद्धा आपण सोडवलेला आहे। तर पहा मुलांनो, एक गुपित आहे की कोंबडी अगोदर की अंडे अगोदर, तर याचे उत्तर काय आपल्याला अजून माहिती झालेले नाही। परंतु पहा मुलांनो, असा एक पाठ आहे की त्या पाठामध्ये एक शेतकरी आहे आणि तो शेतकरी आपल्या मुलाला अंडी खाता यावीत यासाठी एक कोंबडी विकत आणतो आणि ती कोंबडी कोणत्या प्रकारचे अंडे देते ते आज आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। तर त्या पाठाचे नाव आहे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी। पहा मुलांनो, पाठाचं नाव काय आहे, 15वा धडा सोन्याचे अंडे देणारी कोंबडी। पहा मुलांनो, शेतकरी दिसत आहे आणि त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये एक कोंबडी आहे आणि त्या शेतकऱ्याची बायकोसुद्धा तिथे आहे। तर पहिल्या कडव्यामध्ये पहा मुलांनो, एकदा एक गरीब शेतकऱ्याने आपल्या मुलांना अंडी खायला मिळावीत म्हणून एक कोंबडी विकत घेतली। पहा मुलांनो, मी तुम्हाला प्रस्तावना करत असताना सांगितलेलं आहे की एक शेतकरी आहे तो आपल्या मुलांना अंडी खाता यावीत म्हणून एक कोंबडी विकत घेतो। काही दिवसांनी तिने अंडी घालायला सुरुवात केली आणि काही आश्चर्य, तिने पहिलेच अंडे सोन्याचे दिले। ते बघून शेतकरी हरकला, त्याने ते अंडे बाजारात नेऊन विकले, त्याला खूप पैसे मिळाले। दुसऱ्या दिवशीही कोंबडीने सोन्याचे अंडे दिले। आश्चर्य म्हणजे नवल वाटलेले आहे। एकदा एक गरीब शेतकरी असतो तो आपल्या मुलांना अंडी खाता यावीत यासाठी एक कोंबडी विकत आणतो आणि काही दिवसांनी ती कोंबडी अंडी घालण्यास सुरुवात करते आणि पाहतात तर काय नवल आश्चर्य, तिनं जे पहिले अंडे घातलेले आहे ते कोणत्या प्रकारचं अंडे आहे, तर सोन्याचे अंडे आहे। ते बघून शेतकरी हरकला, त्याला खूप आनंद झाला। त्याने ते अंडे बाजारात नेऊन विकले आणि त्याला त्या अंड्याचे भरपूर पैसे मिळाले। दुसऱ्या दिवशीही त्या कोंबडीने सोन्याचेच अंडे दिले। तर पहा मुलांनो, पुढच्या कडव्यामध्ये ते एकदम खुश झाला, तेही अंडे त्याने बाजारात विकले। अशा प्रकारे कोंबडी रोज एक सोन्याचे अंडे देऊ लागली, तो ते बाजारात विकू लागला। दररोज प्रत्येक दिवशी ती कोंबडी काय करत होती, सोन्याचे अंडे त्या शेतकऱ्याला देत होती आणि ते अंडे घेऊन तो बाजारात नेऊन विकत होता। त्याला त्यामुळं काय झालेलं होतं, कोंबडी सोन्याचं अंडं देत आहे आणि त्या अंड्यापासून त्याला खूप पैसा मिळत होता, त्यामुळे तो खूप खुश झालेला होता, आनंदी झालेला होता। रोज मिळणाऱ्या पैशामुळे त्याची परिस्थिती बदलली, तो चांगले जीवन जगू लागला। तर पहा मुलांनो, काय सांगितलेलं आहे, रोज मिळणाऱ्या पैशामुळे त्याची जी गरीब परिस्थिती होती ती परिस्थिती खूप बदललेली आहे, खूप चांगली झालेली आहे आणि तो चांगले जीवन जगू लागलेला आहे। ते पाहून त्याच्या शेजारच्याने त्याला विचारले, तेव्हा त्याने त्याला त्या सोन्याच्या अंडे देणाऱ्या कोंबडीबद्दल सांगितले। पहा, आपल्या शेजारी एक असतात तर आपली परिस्थिती बदलली की ते विचारतात ह्यांची परिस्थिती एकदम कशी काय बदलली। त्याचप्रकारे ह्या शेतकऱ्याच्या शेजारीसुद्धा एक व्यक्ती राहत होता आणि तो ते पाहून त्या शेजाऱ्याने त्याला विचारलेलं आहे, तुझे जीवन एवढे सुखदायी कसं काय होत चाललेलं आहे। तर त्या शेतकऱ्यानेसुद्धा काय केलेलं आहे, त्या सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीबद्दल त्या शेजाऱ्याला सांगितलेलं आहे। त्यानंतर पहा, तेव्हा तो शेजारी म्हणाला की ती कोंबडी जर रोज सोन्याचे अंडे देत असेल तर तिच्या पोटात कितीतरी सोन्याचे अंडे असतील। तेव्हा तो शेजारी पहा त्या शेतकऱ्याला कसा सांगत आहे की ती जर कोंबडी रोज सोन्याचे अंडे देते तर तिच्या पोटामध्ये तर भरपूर सोन्याचे अंडे असतील। तिच्या पोटात असणार आहेत का, नाहीत। ती कोंबडी जर रोज सोन्याचे अंडे देत असेल तर तिच्या पोटात कितीतरी सोन्याचे अंडे असतील, हा तो शेजारी त्या शेतकऱ्या सांगत आहे। तर पहा पुढे काय होते ते आपण अभ्यासूया। शेतकरी त्यावर विचार करू लागला, कोंबडीला मारून तिच्या पोटातील सर्व अंडी काढून विकली तर खूप श्रीमंत होऊ असे त्याला वाटले। त्या हव्यासा पायी तो त्या कोंबडीला मारतो। हव्यास म्हणजे हवरेपणा। शेतकरी त्या शेजाऱ्याने सांगितलेल्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि त्या गोष्टीचा विचार करतो। कोंबडीला मारून जर तिच्या पोटातील सर्व अंडे आपण
एकदम विकली तर आपण खूप श्रीमंत होऊ असं त्याला वाटलेलं आहे आणि त्याचा तो हवरेपणाने तो त्या कोंबडीला मारतो सुद्धा, पण कोंबडीच्या पोटात त्याला एकही सोन्याचे अंडे सापडत नाही। तो उदास होतो। कोंबडी मेल्यामुळे त्याला आता रोज चे सोन्याचे अंडे मिळणेही बंद होते। पण कोंबडीच्या पोटात सोन्याचे अंडे असतात का? तर कोंबडीच्या पोटामध्ये सोन्याचे अंडी सापडत नाहीत। तो नाराज होतो, नर्वस होतो। कोंबडी मिळाल्यामुळे त्याला आता रोजचे जे सोन्याचं अंडं मिळत होतं ते सुद्धा मिळणे बंद झालेलं आहे। तर या पाठामधून आपण काय अभ्यासलेलं आहे? जास्त हव्यास करणे सुद्धा चुकीचं आहे। तर पहा मुलांनो, शेजारी जे सांगतात किंवा कोणीही काय सांगत असेल तर त्या गोष्टीवर आपण विचार करणे गरजेचं आहे। तर पहा मुलांनो, या पाठामध्ये सोन्याचे अंडे देणारी कोंबडी या पाठामध्ये शेतकऱ्याने कोंबडी आणल्यानंतर त्याची परिस्थिती कशी बदलली किंवा ती परिस्थिती बदललेली पाहून शेजारी त्याला विचारतो आणि शेजारी त्यावर वेगवेगळे उपाय सांगतो, त्यामुळे शेतकऱ्याचं किती नुकसान होते हे आपण या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे। तर स्वाध्याय आपण मुलांना नंतरच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत, त्या अगोदर तुम्ही हा पाठ वाचन करणे गरजेचं आहे। धन्यवाद।